मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर धातू आणि अधातू गुणधर्म मुलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरण या टॉपिकमधील पुढचा पॉईंट जरा डोके चालवा तिसऱ्या आवर्तातील मुद्रपे पहा त्यांचे धातू व अधातूंमध्ये वर्गीकरण करा धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत डाव्या की उजव्या तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले असे दिसते की सोडियम मॅग्नेशियम अशी धातुरूपी मूलद्रव्ये डाव्या बाजूला आहेत सल्फर क्लोरीन अशी अधातुरूपी मूलद्रव्ये उजव्या बाजूला आहेत आणि या दोन्ही प्रकारांमध्ये सिलिकॉन हे धातुसदृश्य मूलद्रव्य आहे असाच आकृतिबंध आवर्तांमध्ये दिसून येतो तर विद्यार्थ्यांनो आधुनिक आवर्त सारणी ज्यामध्ये सर्व मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे अनुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे आता या ठिकाणी तिसऱ्या आवर्तामध्ये असणारी ही जी मूलद्रव्य आहे या मूलद्रव्यांकडे आपण जर लक्ष दिलं तर सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम ही सगळी मूलद्रव्ये सारणीच्या डाव्या बाजूला असलेली आपल्याला दिसून येतात तर फॉस्फरस सल्फर क्लोरीन ही मूलद्रव्ये सारणीच्या उजव्या बाजूला आहेत हा जो आर्गॉन आहे तो निष्क्रिय वायू आहे आणि आवर्त सारणीच्या मध्यभागी म्हणजे या ठिकाणी जी नागमोडी रेषा आपल्याला दिसते ही नागमोडी रेषा या नागमोडी रेषेवरती असणारी जी मूलद्रव्य आहे सिलिकॉन हे धातुसदृश मूलद्रव्य आहे इतर आवर्तांमध्ये सुद्धा आपण असेच पाहतो की आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला धातुरूपी मूलद्रव्य आहेत उजव्या बाजूला अधातुरूपी मूलद्रव्ये आणि या नागमोडी रेषेवरती धातुसदृश मूलद्रव्यांची रचना केलेली आहे आवर्त सारणीमध्ये एक नागमोडी रेषा धातूंना अधातूंपासून वेगळी करते असे दि वेगळी करते असे दिसते या रेषेच्या डाव्या बाजूला धातू उजव्या बाजूला अधातू व रेषेच्या किनारीने धातुसदृश्य या प्रकारे मुद्रव्यांची मांडणी झालेली दिसते असे कशामुळे झाले धातू आणि अधातूंच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्मांची तुलना करून पाहूया साध्या आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रांवरून असे दिसते की त्यांच्यातील धनायन हा धातूपासून तर ऋणायन हा अधातूपासून बनलेला असतो यावरून समजते की धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे इलेक्ट्रॉन गमावून धनायन ब बनण्याची असते यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता असे म्हणतात त्या उलट अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची असते हे आपण आधीच पाहिले आहे की आयनांना राजवायूचे स्थायी इलेक्ट्रॉन संरूपण असते संयुजा कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची क्षमता कशी ठरते तर विद्यार्थ्यांनो जी धातुरूपी मुद्रफे आहे ती मुद्रपे आपल्या संयुजक कौचातील इलेक्ट्रॉन गमावतात आणि धनायन निर्माण करतात जसं सोडियम सोडियम हा धातुरूपी मूलद्रव्य आहे ज्याचे इलेक्ट्रॉन संरूपण दोन आठ दोन कॉमा आठ कॉमा एक आहे तर धा सोडियम हा एक इलेक्ट्रॉन गमावतो आणि धनायन तयार करतो म्हणजे सोडियमचा पॉझिटिव्ह चार्ज असलेला आयन तयार करतो त्याच पद्धतीने क्लोरीन ज्याचं इलेक्ट्रॉन संरूपण दोन कॉमा आठ कॉमा सात आहे त्याच्या संयुजा कवचात क्लोरीन एक इलेक्ट्रॉन स्वीकारतो आणि त्यापासून क्लोरीनचा निगेटिव ऋण आयन तयार करतो म्हणजे अनायन तयार करतो तर ही जी संयुजा कवचात इलेक्ट्रॉन गमावणे संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अनुचित क्षमता कशी ठरते कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यातील धनप्रभारी केंद्रामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात तर विद्यार्थ्यांनो अणूची रचना तुम्हाला माहिती आहे की अणूच्या मध्यभागी एक केंद्र असतो केंद्रक असतो आणि त्याच्याभोवती विशिष्ट कक्षांमध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात तर या विशिष्ट कक्षांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्ये इतकीच अणुच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची धनप्रभारित आहे कणांची संख्या असते तर हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या आकर्षणाच्या बंधामुळे हे इलेक्ट्रॉन विशिष्ट आकर्षण बंदाने अणुच्या केंद्रकाभोवती केंद्रकासोबत धरून ठेवले जातात अणूसोबत धरून ठेवले अणूमध्ये धरून ठेवले जातात संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचांमधील इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे संयुज इलेक्ट्रॉनांवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारांपेक्षा थोडा कमी असतो तर विद्यार्थ्यांना अणुकेंद्रकामध्ये अनु अनु अणुच्या रचनेमध्ये जे अणुकेंद्रक आहे या अणुकेंद्रकाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात तर जे इलेक्ट्रॉन संयुज कवचात असतात त्यांच्यावर असणाऱ्या आकर्षणाच्या प्रभारापेक्षा या संयुजक कवचातील आतली जी कक्षा आहे म्हणजे केंद्रक आणि संयुज कवच यामध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन्स असतील या इलेक्ट्रॉन्ससोबत या केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनचा आकर्षणाचा बंद हा जास्त असतो संयुज कौचातील इलेक्ट्रॉनपेक्षा तर परिणामी केंद्रकीय के प्रभार हा मूळ केंद्रकीय के प्रभारापेक्षा थोडा कमी असतो धातूंमध्ये असणारी संयुज इलेक्ट्रॉनांची संख्या एक ते तीन असते या संयुज इलेक्ट्रॉनांवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय के प्रभारसुद्धा कमी असतो तर विद्यार्थ्यांना जे धातरूपी मूलद्रव्य आहे त्यांच्या संयुज कक्षामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या एक कॉमा दोन कॉमात तीन असते आणि त्यामुळे त्यांच्यावरती जो काही केंद्रकीय प्रभार हा निर्माण होतो हा कमी असतो या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयोज इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू सर्वरूपण असलेल्या धनायन बनवण्याची प्रवृत्ती असते म्हणून मूलद्रव्यांची ही प्रवृत्ती अथवा विद्युत धनता म्हणजेच मूलद्रव्याचा धातरूपी गुणधर्म होय म्हणून मूलद्रव्यांची जी धातू रूपी जी मुद्रव्य आहे त्या मूलद्रव्यांमध्ये आपल्याला विद्युत धनता ही प्रवृत्ती दिसून येते म्हणजे संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन गमावून ही धातुरूपी मूलद्रव्ये धनायन तयार करण्याची त्यांची प्रवृत्ती असते आता या ठिकाणी आपण पाहतोय की मूलद्रव्यांच्या आवर्ती कलमध्ये हे जे झिगझॅग नागमोडी रेषा आहे या नागमोडी रेषेवरती धातुसदृश्य मूलद्रव्यांची रचना आहे नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातुरूपी मूलद्रव्य आहेत आणि नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला धा अधातुरूपी मुद्रव्य आहेत तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी धातू आणि अधातू गुणधर्म आवर्त सारणीतील जे मूलद्रव्य आहे याचा जो राहिलेला पार्ट आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूत धन्यवाद